मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज आलेला निकाल हा दुःखदायी तर आहेच, पण अत्यंत निराशाजनक अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मुळातच आपण मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतर या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका झाली आणि या सगळ्या मुद्द्यांवर माननीय उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिला, मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला आणि आपला कायदा हा वैध ठरवला. त्याविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात अपील झाली. मी त्या काळात मुख्यमंत्री होतो. आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अत्यंत मजबूतीनं बाजू मांडली. याचिकाकर्त्यांनी आज जे विषय मांडले आहेत तेच सगळे विषय सर्वोच्च न्यायालयात मांडले होते. तेव्हाचे माननीय सरन्यायाधीश यांच्या बेंचसमोर ही केस लागली होती आणि त्यावेळी या मुद्द्यांचा प्रतिवाद आपण केला आणि माननीय सरन्यायाधीशांनी त्यावेळेस स्थगिती द्यायला नकार दिला आणि स्पष्टपणे आपला कायदा सुरू राहील अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या बेंचने सांगितलं होतं.